श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यापैकी बरेच जण ताई दादा मुलं मुली असे असतात की त्यांना सतत नजरदोष होतो बाहेर कुठे आपण गेलं की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात कोणाच्या घरी जेवण केलं कोणाचं घरचं अन्न खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजार पण आपण औषधोपचार करतोय पण आपलं शरीर जे आहे ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही आहे जसं जसं आपण ट्रीटमेंट घेतोय तसा तसा आपला आजार वाढतच जातो आहे कुठे ना कुठे आपल्याला वाटतं की ह्या ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला होत आहे किंवा आपल्याला एक शंका असते की कोणीतरी मला काहीतरी करत आहे त्यामुळेच मला असं होत आहे किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून तरी काहीतरी नजरदोष किंवा वाईट शक्ती या माझ्यासोबत येतात याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल सतत अपयश म्हणजे या गोष्टींमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो वाईट विचार चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत आपल्या मनातच येत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला बघा आपण सतत झोपून राहतो फक्त बसून राहावं असं वाटतं दिसतंय की समोर मला एवढं काम करायचं आहे मला असं करायचं आहे मला तसं करायचंय मनातून खूप आपण आहोत की असं तसं तसं खूप ठरवतोय पण आपलं शरीरच प्रतिसाद देत नाही आहे तर अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी बांध कोणतीतरी असेल की जी आपल्याला मागे खेचत आहे जी आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे आपले जे विचार आहेत आपल्या आपले जे विचार कृतीत उतरू देत नाही आहे विचारांवर काम करू देत नाही आहे तर अशा वेळेला नेहमी तीन वस्तू सांगणार आहे त्या आपल्याला आपल्या जवळ ठेव ठेवायच्या आहेत अगदी झोपताना बाहेर जाताना पर्समध्ये खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला हे ठेवायचे आहेत याने काय होल ज्या वाईट शक्ती आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्याजवळ थांबणार नाहीत किंवा या गोष्टींचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी असतील तरीही त्या हळूहळू कमी होतील यातील बघा जी एक वस्तू आहे ती माझ्याजवळ आहे ती नेहमी मी वापरते आणि माझ्या घरामध्ये पण ठेवलेली असते मी थंबनेलला तुम्हाला फोटो लावेल तुम्ही बघू शकता पण मी तीन प्रकारच्या आणि दुसरी पण जी आहे ती मी वापरते सध्या माझ्याकडे ती नाही आहे कारण ते खराब झालं होतं म्हणून मी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं आहे पण अजून मी ती तयार करणार आहे तर बघा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बिबवा जो असतं बघा बिबा ज्याला आपण म्हणतो काळ्या कलरचं छोटंसं बी असतं बिब्याचं फुल आपण बरेच जणं त्याला म्हणतो हे तर आता गावाकडेनं शेताच्या आपण शेतात जात असताना साईडला खूप बिब्याची झाडं असतात बघा तिथे पण बिबा मिळतो किंवा शेतात डोंगरावर गावाकडे खूप झाडं असतात बिब्याची तिथून आपण खूप सारे बिबे आणून ठेवू शकतो माझ्याकडे पण खूप सारे आहेत तुम्ही असं करू शकता गावी तुमचं कोणी असेल तर आणि सिटीमध्ये मला माहीत नाही कुठं मिळतं पण तुम्ही एक वेळा काय करा जिथे पूजाचं साहित्य मिळतं त्या दुकानावर विचारून बघा तुम्हाला बिबा मिळून जाईल तो आपल्याला बिबा घ्यायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली आपल्या बेडमध्ये आपल्या सोफ्याला आपल्या खिशामध्ये कुठेही आपल्याला तो आपल्या जवळ ठेवायचा आहे आता तुम्ही काय करू शकता की एक आपलं बेडवर आपण झोपतो मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली एक ठेवून देऊ शकता किंवा आपल्या उशीखाली खोळ उशीची जी असते पिलो कवर जे असतं त्याच्यामध्ये एक एक ठेवून देऊ शकता त्याला चिकट टेपने उशीला ते चिकटवू शकता पिलोला चिकटवून त्याच्यावरून आपण उशीचं कव्हर घालू शकता ही पहिली गोष्ट असं दुसरं म्हणजे एक आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे तिसरं म्हणजे कुठे आपलं सोफा वगैरे काही असेल तिथे आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरी जर तुम्हाला काही ठेवण्याची जागा असेल तर तिथे एखादं ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने बिबवा जो आहे तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की बिबवा अशी वस्तू आहे की ज्याच्याजवळ किंवा तो ज्याच्याजवळ असेल बिब्बा त्याच्याजवळ निगेटिव्ह शक्ती नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या जवळ येऊ शकत नाहीत म्हणून पहिली गोष्ट ही दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचं झाड रुईचे दोन प्रकारचे झाडं असतात एक थोडंसं पर्पल कलरचे फुलं असतात आणि एक व्हाईट कलरचं रुईचं झाड असते तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचं जे पांढरं रुईचं झाड आहे ज्याला पांढरे फुलं लागतात रुईचं झाड हिरवंच पण त्याला फुलं पूर्ण प्लेन पांढऱ्या कलरची लागतात आता बरेच म्हणतील आमच्या इथे थोडंसं पर्पल थोडंसं ब्ल्यू ते सा ते नाही पूर्ण पांढऱ्या प्लेन पांढऱ्या कलरचं फुल ज्या रुईच्या झाडाला लागतं त्या रुईच्या झाडाची छोटीशी आपल्याला मुळी घ्यायची आहे छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे पांढऱ्या रुईचं झाडे कुठेही तुम्हाला रस्त्याच्या कडीला किंवा नदीच्या साईडला असं कुठेही तुम्हाला दिसून जाईल तर त्याची थोडीशी मुळी काढून आणायची आहे आणि ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे त्याला धूपदीप दाखवायचं एक दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशीपासून वार असं कोणतंच नाही कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणत्याही वारी आणि दुसऱ्या दिवशीपासून ती आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या जवळ कशाही पद्धतीने ठेवायची आहे किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणू शकता त्याचे तुकडे करू शकता एक बेडखाली ठेवण्यासाठी एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा अजून एक कुठेही ठेवण्यासाठी किंवा घरातील इटर मंडळींसाठी आणि अशा पद्धतीने ते वापरू शकता पांढऱ्या रुईच्या जवळसुद्धा कधीही निगेटिव्ह शक्ती नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही ज्यांच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल असं म्हटलं जातं त्यामुळे हे पण आपण ठेवू शकतो आणि इझिली अवेलेबल होईल या आता तीन ज्या वस्तू सांगणार आहे ना अगदी इझिली आपल्याला अवेलेबल होऊन जातील फक्त थोडंसं शोध आहे करा म्हणजे आपलं काम होईल आणि याने काय होईल की तुम्हाला बऱ्याच वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करत आहे त्यामुळे तो घरात येऊन भांडणं वगैरे असं करतोय तर अशा वेळेला आपल्या पतीच्या सुद्धा पर्समध्ये किंवा त्यांच्या बॅगमध्ये एखादा बिब्बो असेल किंवा ही मुळी असेल आपण ठेवू शकतो बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद भांडणं कमी होत आहेत हे आपल्या लक्षात येईल आता तिसरी वस्तू म्हणजे जे मी नेहमी करते आता म्हणजे जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले मी माझ्या मुलीच्या पायातून ते खराब झाला होता धागा म्हणून पाण्यामध्ये प्रवाहित केला आहे आता मला परत तयार करायचं आहे कोणत्याही शनिवारी कोणत्याही शनिवारी काय करायचं काळी काळी रीळ असते काळा धागा जो आपला कपड्याला रील जे असते तर काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथेही कुठे हनुमानजींचं मंदिर आहे तर हनुमानजींच्या म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा तिथले गुरुजी किंवा ते ब्राह्मण जे कधी असतात किंवा ते पूर्ण दार कधी उघडं असतं हनुमानजींचं त्यांना स्पर्श करू शकू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे किंवा जर ओपन असेल हनुमानजींचं मंदिर तुम्ही त्याला स्पर्श करू शकत असाल तर काही हरकत नाही शनिवारी दिवसभरामध्ये कधीही जा पण जर बंद असेल आणि ते गुरुजी आल्यावरच उघडं होतं तर त्यांच्या वेळेनुसार आपल्याला तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो दोरा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर जा शक्य झालं तर अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही अकरा वेळा त्या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालिसा म्हणायची आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा म्हणू शकता पण अकरा वेळा केलं तर खूप छान राहील खूप छान प्रकारे आपलं प्रोटेक्शन होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर अकरा वेळा आपल्याला हनुमान चालिसा म्हणायची आहे त्यानंतर त्या गुरुजींच्या हातामध्ये देऊ दियू, देऊन किंवा आपले मिस्टर किंवा आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना सांगायचं की हनुमानजींच्या पायाला हा धागा लावून द्या जेणेकरून या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा नुसतं टेकवलं असं नाही त्या धाग्याला शेंदूर लावायला लागायला हवा हनुमानजींच्या पायाचा अशा पद्धतीने ते घ्यायचं ते घेतल्यानंतर आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो जसं की बाधेचा आजारपणाचा सतत आजार नजरदोष या सगळ्या गोष्टी होतात तर त्या व्यक्तीच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला बांधायचा आहे हा धागा राहू द्यायचा तुम्ही अगदी सहा महिने किंवा तो एकदम पातळ पातळ धागा होऊन जातो बघा तोपर्यंत राहू द्यायचा आता स्नान करताना हे करताना कपडे घालताना त्याच्यावरचं शेंदूर हे पुसल्या जाईल तर ते पुसून जाऊ द्यायचं आपल्याला फक्त एक, एक एनर्जी क्रिएट करायची आहे की हनुमानजींच्या शेंदूरच्या शक्तीने हा धागा पूर्ण म्हणजे जा पॉवरफुल झालेला आहे आणि तो आपण आपल्या हातात गळ्यात किंवा पायामध्ये बांधला आहे या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आलं आहे त्यावेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं आणि परत अशा पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये ना जर दोष वाईट शक्ती वाईट गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे छोटीशी बघा चांदीची डब्बी घ्यायची अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाते अगदी छोटीशी चांदीची डब्बी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डब्बी नेहमी आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे यानेसुद्धा बा या सगळ्या गोष्टी आहेत बाहेरील बाधा नजर दोष आजारपण यास डिप्रेशन या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू नष्ट होतो आणि या ज्या शक्ती आहेत त्या आपल्या आसपाससुद्धा फिरकत नाहीत असे पॉवरफुल हे तीन ते चार उपाय आहेत जे अगदी आपण इझिली करू शकतो एक रुपयाही आपला खर्च होणार नाही ना साधे आणि सोपे आहेत करा आणि याचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ